आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदार सतेश पाटील यांच्या दारात माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांची एंट्री माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांचं धाडस आणि राजकीय मुसुदी कोल्हापूर जिल्ह्यांना पुन्हा एकदा आज पाहिली आहे गोकुळ दूध संघाने दक्षिण विधानसभा मतदारसंघ या राजकारणातून विधानपरिषद निवडणुकीतील टोकाचा राजकीय संघर्ष माजी आमदार महादेवराव म्हाडिक आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील जिल्ह्यानं पाहिला आरेला कारेची बॅटिंग आणि फिल्डिंग महादेवराव महाडिक यांचं धाडस आणि मुस्तुदीगिरी अनेक घटनातून जिल्ह्यानं पाहिली आहे गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या तयारीवरून दोन गटात हमरीतुमरी झाली मारामारी झाली या प्रकरणानंतर कसबा बावड्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांना फिरकूत देणार नाही असं आवाहन काल आमदार सतेज पाटील यांच्या गटाने डॉक्टर संदीप नेसदार यांनी पत्रकार बैठकीतून दिलं होतं हे आवाहन वर्तमानपत्रातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी वाचलं आणि सकाळी आठच्या सुमाराला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी थेट धडक मारली यावेळी श्री माडिक यांना श्री पाटील यांच्या निवास सुरक्षा आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला श्री महाडिक आपल्या दारात आल्याचं पाहून डॉक्टर नेजदार यांनाही आश्चर्य वाटलं नेहमीच्या स्टाईलमध्ये मध्ये आपणदार यांच्या घरी एंट्री झाली आणि येथे ते त्यांनी घडलेला सर्व प्रकार निंदनीय असल्याचं सांगितलं लोकशाही मार्गाने काम करणं आवश्यक असंही म्हटलं आणि यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची नेजदार यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती राजकारणातील धाडस आणि मुसुदीकर आव्हान दिल्यानंतर थेट भेटायला जाणं ही महादेवराव महाडे यांची भूमिका चर्चेला केंद्रस्थानी राहिली आहे महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर